त्यांना आव्हान केले असं भाग नाही. माझ्याकडे ज्यावेळेला 15 दिवसापूर्वी बैलगाडा मालक मोठ्या संख्येने आले होते त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलं की हा प्रश्न सुटायचा असेल तर प्रत्येकानं राजकीय जोडे पक्षाचे राजकारण बाजूला सोडून सगळ्यांनी एकत्र एका व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. काय होतं की प्रत्येकजण बैलगाडाचा विषयाला आपल्याला मायलेज मिळेल तो आपापल्या परीनं गाडा दुसऱ्या बाजूला वळवतो. गाडा वळून चालणार नाही, तो सरळ रेषेत गेला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आजही ह्या मताचा मी आहे. मी तर एवढंही सांगितलं आहे की डॉक्टर अमोल कोल्हे असतील, वळसे पाटील असतील किंवा अजून कोणी असेल, सगळ्यांच्या बरोबर मी एकत्र यायला तयार आहे. मी काय राजकीय म्हणून बोलत नाही. माझ्या याच्या पाठीमागचा हेतू राजकीय असा अजिबात नाही आहे. आणि हेच मी त्यांना मगाशीसुद्धा आव्हान केलं आहे. खाजगीत बोलतानासुद्धा त्यांना सांगितलं आहे की काय स्टेटस काय आहे, लिगल परिस्थिती काय आहे, ते करण्यासाठी सगळ्यांनी मिळून जर बैलगाडा मालकांना व्यवस्थित संबोधन केलं की वस्तुस्थिती काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजसुद्धा मी ह्या मतावर ठाम आहे की मी माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यती चालू करणार, म्हणजेच करणार. कायदेशीर काय त्याच्यावर केसेस होतील त्याचं आम्ही कधी गृहमंत्र्यांना नक्कीच आमंत्रण दिलेलं आहे आणि अजूनही देईल. जेव्हा बैलगाडा शर्यती भरेल नक्कीच आमंत्रण दिलं जाईल. आपण 15 दिवसात बैलगाडा शर्यत घेतला हो, नक्की नक्कीच ठाम आहे. आणि 1-2 दिवसानंतर मी पुन्हा गावोगावी जाऊन बैठका घेणार आहे बैलगाडा मालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या. प्रत्येक तालुक्यामध्ये जाणार आहे. विधानसभा पंचायत समिती गणावाईज किंवा जिल्हा परिषद गटावाईज मेळावे घेऊन ह्या आंदोलनाची पक्ष एकत्र यायला तयार आहेत. सर्वजण सांगतात आम्ही एकत्र येणार आहे. मग बैलगाडा येतच नाही ना. मला सांगा स्पष्टपणे, मी आपल्याला सांगू इच्छितो, सगळेजण यायला तयार आहेत असं म्हणताय का बाजूला? दुसऱ्या बाजूला ही घोषणा कुठं मी केलं नाही तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ओझरला बैठक घेतली. तिथं कोण होतं? सगळे राष्ट्रवादीचेच लोक होते ना. मला बोलवण्याचं तुम्ही राजकारण काय करताय? नाही, मी सगळं करायला तयार आहे. पण त्या दिवशी झालं काय की माझ्याशी संभाषण केल्याचा व्हिडिओ तुम्ही फिरवताय, म्हणजे तुम्हाला साध्य काय? म्हणजे राजकारण करायचं आहे ना. त्यांना माहिती होतं, त्यांच्या ऑफिसला माहिती होतं की मी त्या दिवशी उपलब्ध नाही, माझा दौरा हडपसरला आहे. त्यांनी तो कार्यक्रम घेतला आणि त्याचं माहिती असून की मी येऊ शकत नाही, तरीसुद्धा माझा कॉलचा व्हिडिओ केला आणि लोकांना फिरवलं. का? सहानुभूती मिळवण्यासाठी की मी खूप सुसंस्कृत असं दाखवण्यासाठी. हे चुकीचं आहे ना. तुम्हाला बोलायचं होतं सगळ्यांनीच यायला पाहिजे होतं, सगळ्यांच्या ताप. मी काय सांगितलं होतं, पहिली तारीख वळसे पाटलांचे घ्या, त्यांच्यासोबत सगळेजण एकत्रात आले तर त्याला कुठंतरी अर्थ राहील. मग सगळ्या आमदारांनी आपापल्या परीने आपली भूमिका मांडणं त्याला अर्थ नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.